नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि NDRFच्या पथकाने 17 शेतकऱ्यांची सुखरूप सुटका केली. मांडवी पोलीस ठाणे अंतर्गत उसगाव तांसा नदीला पूर आल्याने शेती करण्यासाठी गेलेले शेतकरी नदीच्या पलीकडे अडकले होते. वसई विरार शहर महानगरपालिका आणि NDRFच्या पथकाने 17 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसईतील सायवनच्या 40 पाडा येथील ग्रामस्थांचा गट शेतीचे काम करत होते. जवळच्या तांसा तलावात पाण्याची पातळी वाढल्याने परिसरात पूर आल्याने ते अडकून पडले, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद यांनी सांगितले. पाणलोट क्षेत्रात सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला, असे ते पुढे म्हणाले. पोलीस प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुसळे व पारोळ बिटचे पोलीस उपनिरीक्षक ललित वरखडे, पोलीस नाईक सय्यद, तसेच मांडवी पोलीस ठाणे कणेर बीटचे सर्व पोलीस अधिकारी, तसेच खानिवळा बीटचे सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.